नमस्कार, प्रियंका एलोरे माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी वटपौर्णिमेसाठी खास स्पेशल मेकअप लुक क्रिएट करून दाखवणार आहे मी तुम्हाला. आणि कमीत कमी मेकअप प्रोडक्ट यूज करून, फक्त तीनच मेकअप प्रोडक्ट मी इथे यूज केले आहेत. मी आधी माझं स्किन केअर रुटीन फॉलो केलं आहे, म्हणजे मी फेस वॉश आणि चेहरा धुतला आहे, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावलं आहे जे की मी रोज यूज करते. नंतर मी इथे ना लॅकमेचं ॲब्सोल्यूट प्रायमर लावते. तुम्ही मेकअप करताना प्रायमर पहिले यूज केलं पाहिजे, जेणेकरून मेकअप दिवसभर असा छान टिकून राहतो, जशाच्या तसा राहतो, अजिबात निघून जात नाही मेकअप. त्यामुळे मी इथे प्रायमर लावते आणि जे ओपन पोर्स असतात ना ते मस्त मिनिमाइज होतात आणि आपला मेकअप ना छान सेट राहतो आणि जास्त केकी दिसत नाही, आपला फेस असा छान सॉफ्ट दिसतो आणि ग्लोईंग दिसतो. मी पहिले छान आणि मी मेकअप प्रोडक्ट हातानेच माझ्या चेहऱ्यावरती लावते. ब्युटी ब्लेंडर शक्यतो नाही यूज करत, मला नाही आवडत ब्युटी ब्लेंडरने मेकअप करायला. मी छान इथं डोळ्याला वगैरे सगळीकडे प्रायमर लावून घेते. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर मी इथे पॉन्डचा बीबी क्रीम यूज करते. मी फाउंडेशन नाही यूज करणार आहे, मी बीबी क्रीम यूज करते. ह्याच्यामध्ये पण दोन तीन टाईपचे बीबी क्रीम येतात. मी इथे हे पिंक शेडवालं यूज करते बीबी क्रीम. ह्याच्यामध्ये पण दोन तीन शेड आहेत, पण मी हे नॉर्मल माझ्या स्किन टाईपनुसार मी बाय केलं आहे आणि मी एकदम कमी क्वांटिटीमध्ये यूज करते. कोणतं पण मेकअप प्रोडक्ट ना तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेऊ नका, कमीत कमी मेकअप प्रोडक्ट यूज करा आणि त्याची क्वांटिटी पण कमी घ्या. असा छान मेकअप राहतो पण आणि दिसतो पण, मेकअप नो मेकअप लुक दिसतो, म्हणजे तुम्ही मेकअप केल्यासारखा पण वाटत नाही, पण छान लुक देतं एक चेहऱ्याला मस्त. मी ते सगळीकडे पसरवून घेते आणि खूप छान पसरते ही क्रीम, खरंच खूप मस्त आहे. आणि हा मेकअप करून मी एक छान फोटोशूट पण केला आहे आणि खूप छान फोटोज आले आहेत माझे. नंतर मी साडी वगैरे घालून फोटोशूट केला आहे. मी खूप आधी हा व्हिडिओ पोस्ट करते कारण नंतर त्या दिवशी मला वेळ भेटेल की नाही म्हणून मी हा मेकअप करते. कधी पण आहे ना तुम्हाला कुठे जायचं असेल, म्हणजे लग्नाला वगैरे कोणता कार्यक्रम असेल किंवा आता सण आहे वटपौर्णिमेचा, तर मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगेन की कुठेही जाण्याच्या आधी ना तुम्ही अर्धा ते एक तास मेकअप ऑलरेडी करून ठेवा. कारण की कसं होतं ना, घाईगडबडीत जर आपण मेकअप करायला गेलो आणि पटापट 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 मेकअप प्रोडक्ट लावून आपण निघालो बाहेर, तर काय होतं ना तो मेकअप छान व्यवस्थित सेट नाही होत आणि खूप असा वाईट फेस दिसतो, छान दिसत नाही. त्यामुळे कुठे पण कार्यक्रमाला जाण्याच्या आधी ना अर्धा ते एक तास पूर्ण प्रॉपर टाईम देऊन मेकअप करा. दोन तीनच प्रोडक्ट यूज करा आणि प्रत्येक प्रोडक्ट यूज करताना त्यामध्ये 5 मिनिटाचं तरी अंतर ठेवा. म्हणजे तुम्ही बीबी क्रीम लावलीनंतर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर लावताय तर 5 मिनिटाने लावा, नाही तर 2-3 मिनिटाने. ते छान प्रत्येक गोष्ट आधी सेट होऊ द्या आणि मग नंतर लावा. मी इथे बीबी क्रीम लावल्यानंतर छान आयब्रो सेट करते आणि खूप छान दिसतं आयब्रो केल्यानंतर, एकदम फेशियल केल्यासारखा लुक दिसतो. मी ॲब्रो केल्यानंतर दोन्ही ॲब्रोमधला तुम्ही डिफरन्स बघू शकता की ती छान दिसतं ॲब्रो केल्यावर. परी उठली आणि ती मस्त तिथे माझ्या आजूबाजूला मध्ये मध्ये करते. नंतर मी इथे कॉम्पॅक्ट पावडर यूज करते ममाआर्थचं आणि याच्यामध्ये SPF 30 आहे, त्यामुळे उन्हापासून तर प्रोटेक्शन मिळतंच. आपल्याला वटपौर्णिमेसाठी बाहेर जायचंच आहे त्यामुळे सनस्क्रीन आणि SPF-वाले प्रोडक्ट जर तुम्ही यूज केले ना तर खूप छान होतील, म्हणजे उन्हापासून तर प्रोटेक्ट होईल पण आपले मेकअप पण छान राहील. आणि कॉम्पॅक्ट पावडर लावताना व्यवस्थित असे टॅप टॅप करून लावायची, घासायची नाही आपल्या चेहऱ्याला, एकदम हळूवारपणे व्यवस्थित. आणि कॉम्पॅक्ट पावडर लावल्यामुळे काय होतं ना की आपला जो मेकअप केला आहे ना तो छान सेट होतो, घाम वगैरे येत नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मेकअप केल्यानंतर खूप घाम येतो किंवा माझा मेकअप नाही राहत, निघून जातो पटकनना, तर तुम्ही काय करा, मेकअप करायच्या आधी ना छान बर्फ लावा तुमच्या चेहऱ्याला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला घाम येऊन तुमचा मेकअप नाही जाणार. नंतर मी हे ऑनलाईन मागवलेलं नायकाचं आयशॅडो पॅलेट आहे, मला खूप आवडतं आयशॅडो पॅलेट आणि यूज करायला पण. इथे छान असा मी शिमरी पिंक कलरचा आयशॅडो लावते, खूप छान आहे हा पण आयशॅडो. मी दोन्ही डोळ्यांना लावून घेते, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारची साडी आहे माझी आणि मी ममाआर्थचं काजळ लावते. मी हे काजळ रोजच यूज करते त्यामुळे खूप छान आहे हे काजळ. नंतर मी आयलाइनर लावते, मला आयलाइनर लावायला खूप आवडतं. फक्त आयलाइनर आणि जरी लिपस्टिक लावला ना तरी तुम्ही ना खूप छान असं उठून दिसू शकता, अट्रॅक्टिव्ह खूप छान दिसतं. मला खूप आवडतं आयलाइनर लावायला. मी ममाआर्थचं पण आयलाइनर बाय केलं आहे आणि इथे मी आयलाइनर लावते माझ्या दोन्ही डोळ्यांना.
असे विंग्स काढल्यावरती खूप छान दिसतं आयलाइनर, आणि खूप छान दिसतात डोळे आपले अट्रॅक्टिव्ह काजळ आयलाइनर लावल्यावरती। नंतर मी इथे ममाअर्थची लिपस्टिक लावते, जी माझी ऑल टाइम फेवरेट आहे आणि खूप छान दिवसभर राहते ही लिपस्टिक। मी आधी लिपस्टिक लावायच्या आधी मॉइश्चरायझर पण लावलं आहे आणि मग लिपस्टिक लावते मी। नंतर मी इथे सिंदूर पण लावणार आहे, कारण वटपौर्णिमेचा सण आहे त्यामुळे छान मस्त नटायला तर सगळ्यांनाच आवडतं। सिंदूर आणि टिकलीशिवाय तर मेकअप अधुराच आहे, साडीवर सिंदूर खूप छान दिसतं त्यामुळे मी इथे सिंदूर लावणार आहे। नंतर मी इथे चंद्रकोर टिकली लावणार आहे। नंतर मी इथे छान असे केस मोकळी सोडलेत, मी आज केस धुतलेत, हेअर वॉश केलं आणि मी शक्यतो केस मोकळी सोडते, मला हेअरस्टाईल करायला जास्त नाही आवडत, गजरा वगैरे लावायला, त्यामुळे लहान केस असल्यामुळे मी शक्यतो मोकळी सोडते, काही बांधून नाही ठेवत। नंतर मी इथे चंद्रकोरची टिकली लावली आहे।